Nirmala Dati, 18 Autumn. Welcome to Yoga for Everyone. Fit hai to hit hai. Ya malike, apun kahi yoga same kriya pranayam pahna raho. Aaj apun khurchi cha jawar ubha rahun jhopun ashi karnyachi kahi asane baghna raho. Tumhala jar jaminivar basun योगासने करता येत नसतील तर निराश व्हायचं काहीच कारण नाही. खुर्चीवर बसून देखील अनेक योगासने आणि संचलने करता येतात. उत्तम व्यायाम होतो आणि हात पाय बळकट झाल्यामुळे थोडे दिवसांनी तुम्हाला खाली बसताही येणं शक्य होतं असा अनुभव आहे. तर आता खुर्चीवरचे काही व्यायाम आपण बघूया. सुरुवात करूया. एक एक पाय आळीपाळीनी वर खाली. एक दोन एक दोन. विश्रांती. प्रत्येक संचलन किंवा प्रत्येक हालचाल ही 10 ते 15 वेळा केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. आणि प्रत्येक आसन हे 10 ते 15 सेकंद होल्ड करून ठेवा किंवा त्या आसनामध्ये स्थिर राहा म्हणजे अपेक्षित परिणाम साधतो. पुढचं आसन बघूया. दोन्ही हात वर ताणून धरायचे. बरोबर खांदे कोपरं मनगट बोट सगळं ताणून धरा. सावकाश खाली घ्यायचे. आता पुढचा प्रकार बघूया. दोन्ही पाय पुढे जुळवून ठेवायचे तादांतरी. हात छातीवर बांधलेले. पाय हे गुडघ्यात. पोट्या पावलं सगळं ताठ आहे. सावकाश खाली घ्या. हात खांद्याच्या रेषेमध्ये ताणून धरा. खांद्याला उत्तम व्यायाम. ताठ बसायचं आहे. मागे किंवा पुढे रेलायचं नाही. सावकाश हात खाली घ्या. आता खाली वाकायचं. डोकं गुडघ्याला लावायचं आणि हाताची बोटं ही खाली टेकायची. तळ हात जर टेकले तर फारच उत्तम. यांनी कमरेला पाठीला खूप छान असा व्यायाम होतो. पुढचं आपण बघूया. हाताचा ट्रॅफिक पोलीस. एक हात आडवा आणि एक हात उभा. ताणून धरायचे दोन्ही हात. दुसरी बाजू ताणून धरा. खूप छान हाताला ताण बसतो. सावकाश खाली घ्यायचे. आता आपण हातांची काही संचलने बघूया. बोटं खांद्यावर ठेवायची आहेत. कोपरं ही मागून पुढे पुढून मागे गोल करायचे आहेत. एक दोन एक दोन. पुढून मागे एक दोन एक दोन. थांबूया. ऊर्ध्वहस्त संचलन. हात वर खाली आळीपाळीने. एक दोन एक दोन एक दोन एक दोन. पुढचं संचलन चेस्ट ओपन. छाती हे श्वासाने भरून घ्यायची आहे आणि कोपरं मागे पुढे करायची आहे. यामुळे छातीची फुफ्फुसांची धारणा क्षमता वाढते. धाप लागण्याची प्रवृत्ती कमी होते. हे तुम्ही 10-12 वेळा सहजपणे करू शकता. पुढचं संचलन मनगट. बोटं एकमेकात गुंफायची आहेत आणि हात गोलाकार फिरवायचे. थांबूया आपण. आता पुढली हे जे हालचाल आहे ती अतिशय स्मूथली सावकाशपणे सांभाळून अशी करायची आहे. आपण खुर्चीवरच्या उठाबशा काढणार आहोत. एक दोन एक दोन. थांबूया. ह्या उठाबशा तुम्ही 10-12 वेळापासनं सुरुवात करून नंतर 30-40 पर्यंत सुद्धा थांबून थांबून करू शकता.
त्याचा गुडघ्यांना पायाची बळकटी येण्यासाठी असा उत्तम असा व्यायाम होतो आणि हळूहळू गुडघ्याचं आरोग्यही सुधारतं. आता या पुढलं आपण जे आसन करणार आहोत ते म्हणजे भारद्वाज आसन. हे खुर्चीवरचं भारद्वाज आसन आहे. यामुळे पाठीच्या कण्याला अतिशय उत्तम असा पीळ बसतो आणि पाठीचा कणा लवचिक राहायला मदत होते. हेही आसन तुम्ही 10 ते 15 सेकंद होल्ड करून ठेवल्यास त्याचा लाभ चांगला होतो. दोन्ही बाजूला करायचे, एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला. ही आपण खुर्चीवर बसून करण्याची काही आसने आज बघितली. उभं राहून खुर्चीच्या सहाय्याने काही आसने आणि संचलने बघणार आहोत. उजव्या पायाची टाच ही खुर्चीवर ठेवायची आहे. हात मागे बांधायचे, चांगला ताण घ्यायचा आहे पोट्यांच्या वर. दुसरा पाय विश्रांती, यातील प्रत्येक पोज हे तुम्ही 10 ते 15 सेकंद स्थिर ठेवली किंवा होल्ड करून ठेवली तर त्याचा ताण हा व्यवस्थित येणार आहे. पुढचं आसन पाऊल खुर्चीवर ठेवा. थोडं पुढे सरकायला हरकत नाही, हात वर ताणून धरा. दुसरा पाय सावकाश करायचा आहे हालचाली, म्हणजे तोल सांभाळता येतो. बरोबर आहे, सावकाश खाली घ्या. पुढचं आसन अधोमुख श्वानासन, खुर्चीच्या साह्याने केलेले आसन आहे. पोटांवर चांगला ताण घ्यायचा, पाठीच्या कण्यासाठी उत्तम ताण आहे. अधोमुख श्वानासन हेही 10 ते 15 सेकंद तुम्ही होल्ड करून ठेवू शकता. आता आपण खुर्चीच्या मागे जाऊन बॅक बेंड घेणार आहोत. आता आपण खुर्चीच्या मागे उभं राहून बॅक बेंड घेणार आहोत. मागे खुर्चीस थोडं खुर्चीच्या पुढे व्हायचं आहे. पोट साधारण खुर्चीला टेकलेलं आणि पूर्णपणे मागे वळायचं आहे. जेवढं वळता येईल तेवढं उत्तम. याचा खांद्यांना, मानेला, गळ्याला अतिशय उत्तम असा व्यायाम होतो आणि पाठीचा कणा लवचिक राहायला मदत होते. सावकाश हात खाली घ्यायचे. आता आपण संचलन बघूया. खुर्ची जेवढी खुर्चीच्या इथे हात टेकवता येतील तेवढेच हात टेकवायचे. बाकी मागे 1 2 1 2 हे संचलन तुम्ही 10 ते 12 वेळा सहजपणे करू शकता. खुर्चीच्या सहाय्याने केलेले सेतुबंधासन आपण बघूया. हे महत्त्वाचं आसन आहे. कंबर, पाठदुखी आणि पाठीचे इतर विकार यासाठी ही पोज अतिशय उत्तम आहे. सावकाश खाली यायचं आहे. अजून एकदा थोडं पुढे सरकून करू शकाल. होल्ड करून ठेवायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं. किमान 10 सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे म्हणजे उत्तम असा प्रकारचा व्यायाम होतो आणि अपेक्षित लाभ मिळतो. आता आपण सेतुबंधासनानंतर विश्रांती आसनं 2 बघूया. गुडघ्यापर्यंतचा भाग हा खुर्चीवर ठेवायचा आहे आणि हाताची रचना कशीही चालेल. हात वर घेऊ शकता किंवा आडवे घेऊ शकता. डोळे मिटायचे आणि अतिशय शांतपणे असं पडून राहायचं. डोक्यात कोणताही विचार नको. 1 मिनिटभर शांत पडून राहिलात तर तुमचं शरीर, मन याला पूर्ण विश्रांती मिळते आणि तुम्ही ताजेतवाने होता. हे एक खुर्चीच्या साह्याने केलेलं शवासन आहे. दुसरं विश्रांती आसन आपण बघूया. बसायचं आहे खुर्चीच्या जवळ, मांडी घालायची आहे.
दोन्ही हात खुर्चीवर टेकवायचे आणि डोकं टेकवायचं त्याच्यावर हातांवर. डोळे मिटून घ्यायचे. अतिशय शांत असं वाटतं आणि पूर्ण शरीराला मनाला पूर्ण अशी विश्रांती मिळते. ही दोन्ही विश्रांती आसनं तुम्ही खुर्चीच्या साह्याने करू शकता.